देऊलकर सर जाऊया मैदानावरती स्वयंभू वळिंडे विरुद्ध बी वाय सी सी तळवडे. टॉस जिंकलाय बी वाय सी सी तळवडे टीमने. पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. निर्धारित 5 ओव्हरची लढत. गणेश लबदे येईल ओव्हर क्रमांक 1 पेश करण्यासाठी आणि त्याच्या विरोधात इथे स्ट्रायकिंग एंडला बॅटर दिसेल आपल्याला मिस्टर आर्यन कदम. नॉन स्ट्रायकिंग एंडला योगेश सावंत त्यांचा सिग्नल येतो. इथे मॅच ऑन होते. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक इथे हाताळताना योगेश लबदे त्याच्या विरोधात आर्यन कदम आणि योगेश सावंत स्वयंभू वळवंडी टीमच्या माध्यमातून मॅचला सुरुवात होते. आजच्या दिवसातील ही लढत इथे पाहायला भेटते. पहिला चेंडू हलक्या त्यानं स्टिअर केलाय. कव्हरला दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक मिस झालाय. तोपर्यंत डीपमध्ये क्षेत्ररक्षण होत आहे की काय. एक धाव कम्प्लीट केली जाते. दुसरी धाव वेगाने घेतली जाते. तोपर्यंत फेकी येईपर्यंत 2 धावा. परंतु इथे खराब फेकी आहे. परंतु तिथे बॅकअप केलं जातं. तोपर्यंत 2 धावा कम्प्लीट केल्या जात आहे. टीमचं खातं खोललं जात आहे. टीमची धावसंख्या होते 2 धावा. बी वाय सी सी तळवडे टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपला 12th मॅन आमच्या कॉम्बॉक्समध्ये पाठवून द्यायचे. पहिल्या ओव्हरचा पहिला खेळ संपण्या अगोदर टीमची धावसंख्या 2 धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ चालू असताना गणेश लब्दीच्या पहिल्या चेंडूवरती कव्हरला क्षेत्ररक्षक थोडासा बीट झाला आणि तदनंतर मात्र इथे 2 धावा ॲड केल्या जातील टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 2 धावा. स्वयंभू वळिवंडे विरुद्ध बी वाय सी सी तळवडे अशी ही लढत आम्ही तुमच्या समोर घेऊन आलो आहोत. बॅटर तयार असेल. मॅनेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळताना गणेश लब्दीचा विचार केला तर त्याला भरपूर अनुभव आहे. परंतु आज अनुभव तुम्हाला पन्हावा लावावा लागेल. हा मात्र मोठा फटका. चांगला चेंडू येते. तोपर्यंत 38 सर्कलमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. डॉट चेंडू. एक धाव ॲड केली जाते की काय. यस, इथे डॉट चेंडू जातोय. निर्धाव चेंडूची सांगता. आर्यन कदम स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा दिसेल नॉन स्ट्राईकला. योगेश सावंत त्याच्या विरोधात इथे गोलंदाजी करताना मिस्टर गणेश इथे स्वीप करण्याचा प्रयत्न. गली रिझनमध्ये अप्रतिम झेल पकडला आणि आर्यन कदम बॅक टू पॅवेलियन टीमला बसलेला पहिला आदरा. टीमची धावसंख्या 1-2. खराब सुरुवात म्हणावी लागेल. स्वयंभू वळिवंडी टीमच्या माध्यमातून विचार केला तर या दोन्ही टीमचा विचार केला तर 1-1 मॅच हे पराभूत झाले आहेत. परंतु आत्ता मात्र दोन्ही मॅचेस तुम्हाला जिंकावे लागतील या स्पर्धेमध्ये तुम्हाला आव्हान जीवन ठेवायचं असेल तर. पहिला मोठा मासा गळाला लागतोय. आर्यन कदम इथे बाद होतोय स्वीप करण्याचा प्रयत्न. परंतु इथे मात्र गल्ली रिझनमध्ये अप्रतिम झेल पकडलाय गणेश लब्दीच्या गोलंदाजीवरती. आर्यन कदम बाद होतोय. टीमला बसलेला पहिला आदरा. टीमची धावसंख्या होती ती मात्र 2. नवीन बॅटर सध्या मैदानात दाखल झालाय मिस्टर संदेश सावंत. टीमची धावसंख्या 2 धावा. स्वयंभू वळवंडे टीमच्या माध्यमातून इथे टॉस जिंकलाय बी वाय सी सी तळवडे टीमने. गणेश लब्दी चांगली गोलंदाजी करतोय. ओव्हर द विकेट मारा करतोय पंचांच्या उजवीकडून आणि इथे संदेश सावंत येतोय स्ट्रायकिंग एंडला. संदेश सावंत आणि त्याच्या विरोधात गणेश गोलंदाजी मार्कवर. चांगला चेंडू स्विंग इन मिस म्हणावा लागेल. शप्पल झाला इथे. फाईन लेगला मारायचा होता परंतु गुडलेंथवरती टप्पा पडल्यानंतर मिडल स्टिकवरून हा चेंडू थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. गती थोडीशी कमी ठेवली. अचूक टप्प्याचा वेध घेतला इथे गणेशने आणि पुरेपूर फायदा उठवला इथे. निर्धाव चेंडूची सांगता होते. आर्यन कदम तंबूत परतल्यानंतर संदेश सावंत इथे टीमला सावरताना पाहायला भेटेल का हे सुद्धा प्रश्नचिन्ह असेल. पुन्हा एकदा बॅटर तयार. चांगला चेंडू हलक्या त्यानं स्टिअर केलाय. तोपर्यंत अलाउंड द कार्पेट चेंडू. एक धाव कम्प्लीट केली जाते. दुसरी धाव वेगाने घेण्याचा प्रयत्न नाही आहे परंतु इथे चांगलं क्षेत्ररक्षण होतंय कव्हरला. तोपर्यंत एकच धाव. टीमची धावसंख्या 1-1 पुढे जाते. धावसंख्या होते 3 धावा. सध्या स्कोर कार्डवरती 3 धावा. स्वयंभू वळिवंडे विरुद्ध बी वाय सी सी तळवडे अशी ही लढत आम्ही तुमच्या समोर घेऊन आलो आहोत. गणेश लब्दे त्याच्या विरोधात इथे योगेश चांगला चेंडू इथे हलका त्यानं स्टिअर केलाय. फाईन लेगला क्षेत्ररक्षक मिस झालाय आणि भरपूर आउटफील्ड फास्ट आहे आणि त्यामुळे
अगदी वेगाने चेंडू सिम्मारेषा पलीकडे जातोय. चालू इनिंग मधील हा पहिला चौकार मिस्टर योगेश सावंतच्या बॅट मधून येतोय. टीमची धावसंख्या 4 ने पुढे जाईल. धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती मात्र 7 धावा. अचूक टप्प्याची गोलंदाजी करत होता परंतु थोडासा बेस कमी करा. एक अवांतर स्वरूपात धावसंख्येत बदल होतोय. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाते, धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती मात्र 8 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. गणेश लब्धेने चांगली गोलंदाजी केली. पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा खर्च केल्या, त्यानंतर 1 गडी बाद केला आर्यन कदमला. परंतु इथे सौरभ दुकंडे युवा गोलंदाज, चांगला चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने स्टेअर करायचा होता, कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून मारायचा होता. थोडासा शपल झाला इथे, थोडासा संदेश, परंतु बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता होते, चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. इथे सौरभ दुखंडेच्या माध्यमातून BYCC तळवडे टीमच्या माध्यमातून इथे गोलंदाजी करतोय आपल्या टीमसाठी. बॉलर तयार, चांगला चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने, नो मॅन्स लँडमध्ये 5 स्लीपला हा चेंडू जातोय. तोपर्यंत चेंडू सिम्मारेषा पलीकडे चौकार जातोय. 4 धावा इथे ऍड केल्या जातील टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या वाढते आहे, धावसंख्या होते ती मात्र 12 धावा इथे. अखू टप्प्याचा चेंडू बरोबर हेरला संदेश सावंतने आणि चेंडू सिम्मारेषा पलीकडे पाठवलाय. फ्लाय स्लीपवरून हा चेंडू सिम्मारेषा पलीकडे जातोय. एका गड्याच्या मोबदल्यात 12 धावा सध्या स्कोर कार्डवरती लावल्या गेल्या आहेत. सौरभ पुन्हा एकदा हलक्या हाताने स्टीअर केलाय पॉइंटला. चेंडू आहे डीप मध्ये, क्षेत्ररक्षक येतोय. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते, दुसरी धाव वेगाने घेतली जाते. तितकी चांगली फेक होते, इथे 2 धावा ऍड केल्या जातील टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 2 ने पुढे जाते, धावसंख्या होते 14 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावले आहेत. दोन्ही संघांचा विचार केला तर दोन्ही संघ 1-1 मॅच पराभूत झालेत, परंतु या मॅच मध्ये जो जिंकेल तो पुढल्या फेरीत प्रवेश करेल. पाहिजे दोन्ही संघ ताकदवान आहे, ग्रामीण गटामधूनही खेळताना दिसले आहेत. सौरभच्या विरोधात पुन्हा एकदा इथे बॅटर तयार, शपल झाला इथे, परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाही. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल, भन्नाट वेग आहे परंतु चांगली गोलंदाजी करतोय BYCC तळवडे टीमच्या माध्यमातून. सौरभ दुखंडे युवा गोलंदाज आहे, भरपूर सामन्यांचा अनुभव नाही आहे परंतु आज अनुभव पणाला लावतोय. टीमची धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 1-14. बॅटर तयार, संदेश सावंतच्या विरोधात इथे गोलंदाजी करण्यासाठी सौरभ. चांगला चेंडू फाईन लेगला, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू सिम्मारेषा पलीकडे षटकारासाठी जातोय. आणि हा षटकार येतोय, मेगा षटकार म्हणावा लागेल. संदेश सावंतच्या बॅट मधून काय बॅटिंग करतोय आपल्या टीमसाठी. टीमची धावसंख्या वाढते आहे, धावसंख्या होते 20 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावले गेलेत. इथे टॉस हरलाय, पहिल्यांदा बॅटिंग करताना दिसतोय आपल्याला. तुम्ही पाहताय
आई प्रतिष्ठान तळे बाजार चॅम्पियन ट्रॉफी 2024 थरार आम्ही तुमच्या समोर घेऊन आलो आहोत। स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवशी अतिशय दर्जेदार मॅचेस तुम्ही अनुभवताय। स्वयंभू वळविंडे विरुद्ध BYCC तळवडे टीमच्या माध्यमातून टीमची तापसंख्या 20 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावले गेलेत। मात्र चांगला चेंडू पाहायचा, एक धाव कंप्लीट केली जाते डी 30 यार्ड सर्कल मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतंय। तोपर्यंत एकच धाव, टीमची धावसंख्या एक ने पुढे जाते, धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 21। दुसऱ्या ओवरचा खेळ चालू असताना सौरभ थोडासा महागडा ठरलाय। संदेश सावंतने एक फाईन लेगला षटकार ठोकला, दोन ओवरचा खेळ संपलाय आणि दोन ओवरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या होते ते मात्र सध्या स्कोर कार्ड वरती 21 धावा। स्वयंभू वळिवंडे टीमची धावसंख्या 1 लाख 21। नवीन गोलंदाज मैदानात दाखल होईल बाप्पा सावंत। बॅटिंग पॉवर प्ले इथे घेतला जातोय बॅट्समनच्या माध्यमातून। बाप्पा सावंत येतोय, टीमची तापसंख्या 1 लाख 21। स्वयंभू वळिवंडे टीमच्या माध्यमातून बाप्पा सावंत येतो। ओवर क्रमांक 3 सध्या पेश करण्यासाठी सज्ज असेल BYCC तळवडे टीमच्या माध्यमातून। राऊंड विकेट मारा करू, संदेश सावंत आहे स्ट्रायकिंग एंडला ज्याच्या बॅटमधून एक षटकार खेचला गेलाय। मात्र चांगला चेंडू इथे नो मॅन्स लँड मध्ये मिड विकेट कडून चेंडू जातोय। तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते, डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी येईपर्यंत दोन धावा कंप्लीट केल्या जातात। एक चांगला मोठा फटका लगावला संदेशने डीपमध्ये मिड विकेटला, तोपर्यंत दोन धावा कंप्लीट केल्या जात आहेत। टीमची धावसंख्या 2 ने पुढे जाईल 23। एका गड्याच्या मोबदल्यात 23 धावा सध्या स्कोर कार्डवरती स्वयंभू वळिवंडे टीमने लावलेत बाप्पा सावंतच्या विरोधात। पुन्हा एकदा संदेश सावंत, फुलर लेनचा चेंडू फाईन लेगला दिशा दिली आहे, पाहायचा आहे क्षेत्ररक्षक नाही आहे। तोपर्यंत चेंडू सीमा रेषा पलीकडे जातोय चौकारासाठी, 4 धावा संदेश सावंतच्या बॅट। सन्माननीय गणेशजी पाळेकर यांचं आमच्या मैदानावरती आगमन झालंय, मी त्यांना विनंती करतो आमच्या मुख्य व्यासपीठावरती या, आपलं सहर्ष स्वागत आई प्रतिष्ठान तळे बाजारच्या माध्यमातून। सन्माननीय गणेशजी पाळेकर या ठिकाणी उपस्थित आहेत, वेलकम सर, आपलं सहर्ष स्वागत आमच्या मुख्य व्यासपीठावरती या। टीमची तापसंख्या इथे सध्या स्कोर कार्ड वरती 28 धावा। बाप्पा सावंत येतोय गोलंदाजी मार्कवर, राऊंड विकेट मारा करतोय पंचांच्या डावीकडून, त्याच्या विरोधात योगेश दिसेल आपल्याला। हा पुलर लेनचा फटका फटका फसलाय की काय, परंतु भरपूर उंच गेलाय, क्षेत्ररक्षक दूर आहे, परंतु एक धाव कंप्लीट केली जाते, बॅकअप करेपर्यंत दोन धावा तर कंप्लीट केल्या जात आहेत। फेकी येईपर्यंत तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु नकार दिला इथे योगेश सावंतनी। दोन धावा तर कंप्लीट केल्या जात आहेत, टीमची धावसंख्या 2 ने पुढे जाते, धावसंख्या वाढते, 30 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावल्या स्वयंभू वळिवंडे टीमने। चांगली गोलंदाजी बाप्पा सावंतच्या माध्यमातून, सौरभ दुखंडे थोडासा महागडा ठरलाय, 14 धावा त्याने खर्च केलेत, परंतु बाप्पा सावंतच्या विरोधात इथे पुन्हा एकदा योगेश पुलर लेनचा चेंडू लेग स्टिक पिच केली आहे, पाहायचं आहे। यष्टी रक्षक बीट झाला, त्याच्या मागचा क्षेत्ररक्षक बीट झाला आणि तोपर्यंत चेंडू सीमा रेषा पलीकडे, एकूण 5 धावा या चेंडूवरती भेटतील, टीमची धावसंख्या 5 ने पुढे जाते, धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती मात्र सध्या स्कोर कार्डवरती 35 धावा सध्या स्कोर कार्डवरती लावले गेले आहेत। काय बॅटिंग करतोय, परंतु इथे चांगली गोलंदाजी करावी लागेल,
हा खराब चेंडू वाईट घोषित आणि यावर मात्र पाच धावा भेटत आहेत. यष्टीरक्षक मिस झाला भरपूर बाहेर. अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल. लावल्या गेल्यात बॅटर तयार असेल. योगेश हा फुलर लेनचा चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरून जाईल का. वन बाउन्स सीमा रेषा पलीकडे जातोय. योगेश सावंतच्या बॅट मधून निघालेला हा खणखणी सावंत आणि संदेश सावंतने या दोन्ही बॅटरने. योगेश सलामीचा बॅटर आत्ता मात्र चांगली बॅटिंग करतोय. बाप्पा सावंतच्या विरोधात इथे आक्रमण करतोय. टीमची धावसंख्या 39 39 धावा. बॉलर तयार बाप्पा सावंत. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न. अलाउंड द कार्पेट चेंडू स्क्वेअर लेगला जातोय. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. क्षेत्ररक्षक येतोय. एकच धाव ॲड केली जाते टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 1 पुढे जाते. धावसंख्या होते ती मात्र सध्या 40 धावा. स्कोर कार्डवरती लावल्या गेल्या आहेत. म्हणजेच काय तर 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या होते ती मात्र एका गड्याच्या मोबदल्यात 40 धावा सध्या स्कोर कार्डवरती लावल्यात स्वयंभू वळिवंडे टीम ने. तर यानंतरचं धावतं समालोचन करतील माझे सहकारी पुंडलिकजी तोंडवलकर आणि मी उत्तम मुनगेकर. काही वेळासाठी रजा घेतोय. ओव्हर टू पुंडलिकजी सर. के दाए बगल से गणेश लब्धे लंबा रोप लेते हुए दौड़ना शुरू करेंगे. पावलियन के ओर से स्ट्राइक पर खेलेंगे योगेश सावंत. नॉन स्ट्राइक पर खेलेंगे संदेश सावंत. चौथे ओवर की पहली गेंद लेकर हंपायर के दाए बगल से राइट हैंड ओवर द विकेट से गेंदबाजी का भार संभाला है. लंबा रोप लेते हुए दौड़ना शुरू करेंगे. काफी लंबा अनुभव है तो अपने अनुभव के तजुर्बे के सहारे से गेंदबाजी का भार संभाला है. राइट हैंड ओवर द विकेट से दौड़ना शुरू करेंगे. पावर रन के ओर से चौथे ओवर की पहली गेंद लेकर कड़ा प्रहार करना चाहते थे. गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं होता हुआ तो पहले गेंद की समाप्ति चौथे ओवर की. कर्म भूमि पर फल के लिए सबको मेहनत करनी पड़ती है. भगवान तो सिर्फ लकीरें देता है रंग खुद को भरना पड़ता है. तो गेंदबाजी का भाव चलता हुआ मैदान के भीतर गणेश लब्धे की चौथे ओवर की दूसरी गेंद लेकर फिर से धीमे हाथों से गेंद को कलाई के साइड से मोड़ दी. जब तक कार्पेट के आसरे से गेंद चली जाती हुई खुद को गेंदबाज फील्ड करते तब तक एक रन चुराया. एक रन के बदले स्कोर बोर्ड आगे चलता हुआ स्कोर हिलता हुआ 41-41 लॉस ऑफ वन विकेट. चौथा ओवर प्रगति पर चलता हुआ चौथे ओवर की दो गेंदें समाप्ति के बाद करके रखा था. आगे आकर बल्ले का मुंह खुला किया मिड विकेट बाउंड्री के बाहर. करते तब तक दूसरे रन के लिए दौड़ना चाहते हैं
और दूसरा भी रन आसानी के साथ पूरा किया। रनिंग बिटवीन द विकेट अच्छी होती है तो हमेशा रन बनाने में आसानी होती है। कुल मिलाकर दो रन के बदले चार गेंदें समाप्त के बाद स्कोर रुका हुआ 49 रन, 49 लॉस ऑफ वन विकेट। चौथा ओवर प्रगति पर चलता हुआ चौथे ओवर की पांचवी गेंद लेकर गणेश लब्धे ने दौड़ना शुरू किया। फिर से फुटबॉल गेंद मिड विकेट के क्षेत्र में गोली की रफ्तार से और यहां दूसरे विकेट का पतन। दीजिए पहले के क्षेत्रों में गेंद को और भी बहुत बढ़िया फील्डिंग का मुजारा देखने के लिए मिलता हुआ एक रन के साथ स्कोर आगे चलता हुआ पांच ओवर की छह गेंदें समाप्ति के बाद स्कोर रुका हुआ 50 रन। तो पांचवे ओवर की गेंदबाजी का जिम्मा उठाते हुए मयूरेश मोडकर गेंदबाजी का भार संभालते हुए तो स्ट्राइक पर खेलेंगे अतुल सावंत। आश्रय से पहले सर्कल के अंदर गेंद को लपेटा और एक रन के साथ स्कोर आगे चलता हुआ 51 लॉस ऑफ टू विकेट। पांचवा ओवर प्रगति पर चलता हुआ मोडकर अपने बॉलिंग मार पर उच्च कद के खिलाड़ी अंपायर के दाएं बगल से राइट हैंड ओवर द विकेट से गेंदबाजी का भार संभाला है। स्ट्राइक पर खेलेंगे योगेश सावंत, नॉट स्ट्राइक पर अतुल सावंत। मोडकर की अगली गेंद कड़ा प्रहार या लॉन्ग ऑन के क्षेत्र में गेंद काफी देर तक गेंद हवा में और कोर्ट लपेटने का जरूर मौका था, मौका गमा दिया, जीवन दान दिया तो दो रन के साथ स्कोर आगे चलता हुआ। या अल्लाह ये भगवान आपने तो क्या किया, धोती को फाड़कर लंगोट बना दिया, जरूर मौका था मौका गमा दिया तो स्कोर आगे चलता हुआ 53 लॉस ऑफ टू विकेट। जरूर मौका था मौका गमा दिया, खेली ऐसा होना चाहिए, हर एक आदमी के दिल में जगह बनानी चाहिए, हर एक आदमी के दिल में जगह बनानी चाहिए, खुद को कुछ दर्द हुआ तो झंडू बाम लगाते रहना चाहिए। कड़ा प्रार यहां गेंद चली जाती हुई 6 रनों के लिए, 6 रन के साथ स्कोर लेग के क्षेत्र में स्कोर आगे चलता हुआ 59 रन, 59 लॉस ऑफ टू विकेट। पांचवे ओवर प्रगति पर चलता हुआ पांचवे ओवर की 3 गेंदें समाप्ति के बाद अभी भी 3 पर फिर से कारपेट के आश्रय से गेंद को मोड़ दिया, जब तक फील्ड करते तब तक दूसरे रन के लिए दौड़ना चाहते और यहां रन आउट होकर पवेलियन में लौटना पड़ेगा तो यहां योगेश सामन की बारिश समाप्त होती हुई 3rd विकेट का पतन, स्कोर रुका हुआ 1 रन के साथ 60 रन।
सन्माननीय पंढरीनाथ शेटजी फडके सर या ठिकाणी वीघर पनवेल ज्याने खऱ्या अर्थाने बैलगाडीवर खूप मोठं प्रेम केलं, बैलगाडीवर क्रिकेटवर देखील प्रेम केलं, ते आज आपल्यातून निघून गेले. साधारणतः पाऊण तास झाला या घटनेला. ही दुःखद वार्ता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. कारण सोन्याने मढलेले म्हणून पुंडलिकजी फडके सर पनवेल शहरापासून फक्त 6 किलोमीटर असणं त्यांचं वीघर हे गाव. या गावातील ते अर्थात रहिवासी आज आपल्यापासून दूर गेले, तर त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देऊया. आणि या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर चेंडूपलच्या युद्धाकडे आपण पुन्हा एकदा वळूया. तर 29 धावांची खेळी ही संदेश सावंत ज्याने तब्बल 2 षटकार आणि 2 चौकारच्या माध्यमातून खेळी सजवली. खूप चांगलं योगदान त्याने दिलं. त्याचबरोबर 21 धावा सलामीला फलंदाज योगेश सावंत ज्याने 2 चौकार आणि षटकारांच्या माध्यमातून खेळी सजवली आणि त्यामुळे धावांना आकार आला. गोळीचं पृथ्थकरण जर आपण पाहिलं तर पहिलं षटक चांगलं होतं. गणेश लंबदेचं 7 धावा त्यांनी धावपूलकरण दिल्या होत्या. 1 विकेट देखील प्राप्त केली होती. आणि सन्माननीय शुभमजी कुबडे सरांना विनंती आहे की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हावं, अतिथी देव भव. आज आपण पाहिलं तर पंचांच्या भूमिकेमध्ये अर्थातच रामू शिर्के सर कणकवली होते आणि खेळाच्या दुसऱ्या सत्रात देखील आपण पाहणार आहोत. ज्यांनी खरं तर क्रिकेटवर खूप मोठं प्रेम केलं आहे ते बाबू भांडे सर, जे गेल्या आठवड्यात अर्थात अलिबागमध्ये आले होते. ती क्रिकेट स्पर्धा भंडारी प्रीमियर लीग आपल्या टीमला घेऊन आले होते. राज्यस्तरीय ती क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली होती. उत्तमजी मोंगणेकर सरांचा आवाज देखील आपण आम्ही त्या स्पर्धेमधून तुम्ही पाहिला असाल यूट्यूबच्या माध्यमातून. 2 दिवस त्यांचं समालोचन. 2 दिवस त्यांचा आवाज तुम्ही ऐकलात. भंडारी प्रीमियर लीग ही राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळाली. आणि जी अर्थात श्रीवर्धन या संघांनी ती जिंकली होती. तर वळी आपण क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर. चेंडूपलचे युद्ध आपण या ठिकाणी पाहतात. डावाला सुरुवात होईल. 2 सलामीचे फलंदाज या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात. कारण दोन्ही संघ हे पराभूत आहेत. त्यामुळे हा सामना दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून खरं पाहिलं तर करू या मरो, कारण जिंकणं आवश्यक आहे, हे महत्त्वाचं आहे. याच्यापूर्वी 2 सामने जिंकले होते ते अर्थात बिंदास लिंगडास संघाने दोन्ही विजय प्राप्त केले होते. आणि आता मात्र प्रश्नचिन्ह आहे ते स्वयंभू वलिवंडे आणि BYCC तलवडे संघासमोर की आपण जिंकणं आवश्यक आहे. सलामीची जोडी अभिजित मोंडकर आणि बाप्पा सावंत यावेळी डावाची सुरुवात करतील. आणि गोलंदाज संदेश सावंत आहे. 61 धावा 5 षटकांचा हा सामना तुम्हाला पाहायला मिळतो आणि प्रतिषटक 12.20 ची सरासरी आणि ही धावसंख्या धापलकावर BYCC तलवडे संघाला आपल्याला नोंदवायची आहे. या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर तर हा जो क्रिकेट आमचा आवाज तुमच्यापर्यंत येतो आहे तो अर्थातच राजन मोरे सरांचं साऊंड सिस्टीम टेनिस क्रिकेट .in माध्यमातून संतोषजी नाणेकर आणि गौरवजी सावंत यांनी दिलेलं खूप चांगलं योगदान. पंचांचा इशारा सामन्याला सुरुवात होते. 61 लक्ष आणि पहिले षटक पंचांच्या उजवीकडून. डावखरे फलंदाज समोर आहे अभिजित मोंडकर. डावखरे फलंदाज हे नेहमी आक्रमक फलंदाज क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर नेहमी आपल्याला पाहायला मिळतात. अगदी जागतिक इतिहासाचा विचार जर आपण केला अगदी पूर्वी कपिल देव निकंज यांच्या समोर कित्येक वेळा करसन घावरी देखील 8व्या 9व्या क्रमांकाने डावखरे फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. सौरभ गांगुली हे नाव आपल्यासमोर येतं. दिल्ली आताच बंगालचा टायगर ज्याने अनेक क्रिकेट स्पर्धा गाजवल्या, भारतीय संघाचं नेतृत्व देखील केलं, हे योगदान तुम्हाला पाहिजे. युवराज सिंग ज्याने 6 चेंडूवर 6 षटकार म्हणायचे पराक्रम देखील नोंदवला. असे अनेक डावखुरे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी मात्र आपण पाहतात अभिजित मोंडकर हे डावखुरे फलंदाज आहेत. पहिले षटक घेऊन गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्गवर यावी संदेश सावंत. पहिले षटक पॉवर पेच आहे त्यामुळे 200 ते 300 सर्कलच्या बाहेर या ठिकाणी असताना बॅकफुटवर गेले चेंडू खेळण्याचा प्रयत्न. जमिनीला सरपडत चेंडू ते पाहायला मिळाला. चेंडू गेला तो अर्थातच यावी शॉर्ट मिडविकेट क्षेत्रामध्ये. पहिली धाव धावपलकावर येते आणि एका धावेने फलंदाज अभिजित मोंडकर यांनी आपलं खातं उघडलं आहे.
12.20 ची सरासरी आहे, कारण ज्या पद्धतीने फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती ती स्वयंभू वलमिंडे संघाची, त्या दृष्टिकोनातून खरं तर धावा येणं आवश्यक आहे. आता मात्र समोर उजव्यात आणि फलंदाजी करणारा फलंदाज आहे, फलंदाज बाप्पा सावंतसाठी छत्रीशन पुन्हा एकदा सजवलं जात आहे. एक शॉर्ट थर्डमॅन आणला गेला आहे, एक शॉर्ट गरी आपण पाहताय, शॉर्ट पॉईंट आहे, शॉर्ट कवर, एक मिडऑफ इव्हन ऑफ साईडला, ऑनसाईडला आपण पाहतात. मात्र या ठिकाणी डीप फाईन लेग, थोडासा लाँग लेग तैनात केलं गेलं आहे. एक क्षेत्रक्षक इथे डीप स्क्वेअर लेग आहे, शॉर्ट मिडविकेट पाहता. दरम्यान यावी हा चेंडू खूपच बाहेर, अर्थातच डाव्या एसटीच्या बाहेर, स्वयंचा इशारा पंचांचा येतो आहे. एक धावीचं आणखीन योगदान, मिडऑनला एक क्षेत्रक्षक तैनात केलं आलं आहे. म्हणजे ऑफसाईडला 5 आणि ऑनसाईडला 4 ही विरोचना तुम्हाला पाहायला मिळते. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर लोवर फुटवर चेंडू होतो, बॅटच्या पट्ट्यात घेतला. या ठिकाणी मिडविकेटला क्षेत्रक्षक आहे, चेंडूवर येणार. चेंडूची फेकी गोलच्या दिशेने केली जाते, तोपर्यंत मात्र 2 धावा सहजगत्या धावपळकर नोंदवल्या गेल्या. 2 धावा मिनिटात त्या बाप्पा सावंत आपलं खातं उघडतोय आणि संघाची धावसंख्या 2 पुढे सरते, 4 धावा धावपळकावर. ताकदीचा वापर करावा त्यांचे संघ सहकारी सांगतायत. अतिथी कक्षाच्या बाजूला असलेलं अर्थात खेळाडू कक्ष. दरम्यान हलकसं चेंडूला खेळलाय इथे, अर्थातच आपण पाहता चेंडू जातोय कवर पॉईंटला. शेतेशेत चेंडूर येणार तोपंड, या चेंडूवर अर्थात 2 धावा देखील कवर पॉईंटमधून मिळाल्या. 6 धावा धावपळकावर. चौकार आणि षटकारांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी, कारण दोन्ही संघ त्यांच्या दृष्टिकोनातून पराभूत आणि विजेता असा संघ तुम्हाला पाहायला मिळतात. एक चांगली क्रिकेट स्पर्धा अर्थातच आई प्रेस्टन तळे बाजार यांच्या वतीने आयोजित ही तळे बाजार चॅम्पियन्स ट्रॉफी 2024. पुन्हा एकदा पहा, चांगला चेंडू खाली राहिला, अर्थात ऑनसाईडला चेंडूला खेळायचं होतं, बॅट चेंडूचा संपर्क येत नाही, तोपर्यंत 22 इशारा पंचांचा येतो. 1 धावीचा आणखीन एक योगदान इथे मिळेल आणि 1 धाव संघाला घेऊन जाते 7 या धावपळकावर. 61 लक्ष, एका बाजूला डावखुरा फलंदाज, एका बाजूला उजव्यात आणि फलंदाज, वारंवार क्षेत्रक्षमध्ये बदल केले जातात. गोलंदाज देखील आपला एंड बदलतोय. गोलंदाज या ठिकाणी गोलसाठी आहे ते संदेश सावंत. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर आहेत, समोर डावखुरे फलंदाज अभिजित मोनकर 1 या धावपळकावर. अभिजितसाठी एसटीच्या बरोबर पाठीमागे शॉर्ट थर्डमॅन तैनात केलं आहे, एक शॉर्ट पॉईंट, एक शॉर्ट कवर आणि एक मिडऑफ ऑफसाईडचे क्षेत्रक्षण. यावी हवेतून खेळण्याचा प्रयत्न केलाय, पूल करण्याचा प्रयत्न इथे मात्र फसला. क्षेत्रक्षक चेंडूर येतोय डीप शॉर्ट पॉईंटला, हा झेल आणि फलंदाज या ठिकाणी 1 या धावसंख्येवर अभिजित मोनकर मैदानातून बाहेर. सत्रामध्ये फलंदाज करताना BYCC तलवडी या संघाला 61 लक्ष. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय 3 क्रमांकावर स्वप्नील रुमडे, यावी नवीन फलंदाज मैदानात येतोय. बुडती नौका पहिल्या नाटिका नाखवायची नावाडीची गरज असं नाही म्हणतात, कारण पहिला विकेट धावाही धावपळकर नाहीत, फक्त 7 धावा धावपळकर इथे आपल्याला पाहायला मिळाल्या. त्यामुळे महाराष्ट्राला 721 किलोमीटरचे जो समुद्र किनारा मिळाला त्याच्यामध्ये अगदी डहाणू ते बांद्यापर्यंत समुद्रकिनारी इथे अनेक कोळी बांधव इथे आपल्याला मच्छीमारीचे व्यवसाय करताना पाहायला मिळतात. अरबी समुद्रात जेव्हा जातात तेव्हा त्यांच्यासमोर पर्याय असतो तो म्हणजे चांगल्या नाखव्याची. परंतु यावेळी पुन्हा एकदा चेंडू अर्थात डावे एसटीच्या बाहेर पंचांचा स्वैरचा इशारा येतोय. 1 धावीचं आणखीन एक योगदान आणि धावपळकर धाव येतात त्या 8 धावा धावपळकावर. वळिया मैदानाकडे यावी उजवीकडे सरकत चेंडू खेळण्याचा प्रयत्न, मग तितकंच लाजवाब सेतरेशन तुम्हाला पाहायला मिळालं. मिडविकेटला चेंडूला अडवलं गेला, तो पण 1 धावीचा आणखीन एक योगदान इथे मिळालं. 9 धाव धावपळकावर. पहिले षटक मार्गस्थ, 12.20 गरज आहे प्रतिषटक. संदेश सावंत गोलंदाज आहे, कोणते मोठे फटके खेळण्याची संधी फलंदाजांना देत नाही. एका बाजूला स्वप्नील रुमडे आहे, 1 धावपळकर खेळतोय, बाप्पा सावंत खेळतोय, वैती 2 प्रतिकी 2 माध्यमातून 4 धावसंख्येवर. तर पंचांना विनंती आहे जरा प्लीज
नौ धावा धावपळीवर आल्यात. पहिल्या षटकाची सांगता झाली. 61 धावांचा लक्ष्याचा पाठलाग इथे केला जातोय. नऊ धावा धावपळीवर आल्यात आणि येणाऱ्या 24 चेंडूवर 52 धावांची गरज. आता मात्र 12.20 वरून 13 प्रति षटक ही धावपळीवर धावा इथे गेल्यात. धावपळीवर धावा आल्यात 9. एक फलंदाज मात्र गमावलाय आणि या षटकात गोलंदाज संदेश सावंतने 9 धावा खर्च केल्या. 2 चेंडू सोयीत देखील फेकले. 1 विकेटचं त्याने प्राप्त केलं. तर नवीन गोलंदाज या ठिकाणी आदित्य सावंत गोलसाठी येतोय. आमचं गेल्या वर्षी म्हणतोय गुणलेखनाच्या भूमिकेमध्ये मुन्ना साठम यांनी खूप चांगलं योगदान दिलं. गेल्या वर्षी भगवाचे शक 5 दिवस त्यांचं सुंदर विश्लेषण आम्हाला पाहायला मिळालं आणि आता ही 5 दिवस ही स्पर्धा देखील आपण पाहतात. याच्यामध्ये देखील त्यांचं विश्लेषण गुणलेखन, कारण गुणलेखक हा खरं तर आम्हा समालोचकांचा पाठीचा कडा असं म्हणतो आम्ही. कारण त्यांनी दिलेली योग्य माहिती ही तुमच्यापर्यंत देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि तब्बल 182 देशामध्ये ही क्रिकेट स्पर्धा कुठेही गेला तरी ही पाहू शकता, हे योगदान आहे. वळी आपण मैदानाकडे. क्रिकेटचं कुरुक्षेत्र चेंडूपचं युद्ध. गोलंदाज आदित्य सावंतचा पहिला चेंडू मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न केला. जमिनीला सरपटत या ठिकाणी चेंडू गेला होता. यष्टीच्या दिशेने चेंडूची फेकी गेली. तोपर्यंत 1 धाव धावपळीवर. डबल अंकात धावा आल्या त्या 10. BYCC तलवडे 1 गडी बाद 10. 51 धावांची अजूनही गरज आहे. आता मात्र स्ट्राईकवर बाप्पा सावंत सलामीले फलंदाज आहेत. वैयक्तिक खेळतात 4 या धावसंख्येवर. शॉर्ट थर्डमॅन थोडंसं जवळ घेतलाय. पंचच्या डावीकडून उजव्या हाताने डाव्या हाताने यावी हा चेंडू अतिशय चांगला टप्पा पडला. पहा तुम्ही अगदी यष्टींच्या वरून चेंडू यष्टीच्या हातामध्ये विसावला आणि निर्धावचेंडू सांगता झाली. खरं तर तुमची वेगवान गोलंदाजीपेक्षा तुमचा दिशाणी टप्पा किती चांगला याला खरं तर महत्त्व आहे. पाकिस्तान संघाचे शोएब अख्तर यांचा आपण नक्कीच विचार करू, ज्याने 161.3 वेगाने गोलंदाजी केली पण त्यांनी फक्त 7 वर्षे त्यांचं क्रिकेट काळ टिकलं. तर दुसरीकडे बॅकफुटर गेले चेंडू खेळण्याचा प्रयत्न. इथे पण चेंडू पाहतात स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये डीप मिडविक शॉर्ट मिडविक क्षेत्र चेंडू येतोय. चेंडूची फेकी यष्टीच्या दिशेने करतोय. तो म्हणजे 1 धाव आणखी धावपळीवर. तर 142 किलोमीटरनी कपिलदेव निखंज यांनी गोलंदाजी केली आणि 17 वर्ष भारतीय संघासाठी खूप चांगलं योगदान दिलं. त्यामुळे केवळ वेग उपयोगाचा नाही आहे तर तुमची दिशा टप्पा अतिशय महत्त्वाचा. आणि हा गोलंदाज जर आपण विचार केला तर आदित्य सावंत हा दिशा आणि टप्पा याचं चांगलं मिश्रण करताना पाहायला मिळालं. 1 धाव धावपळीत वाढवते ती 11. 1 गडी बाद. पुढचा चेंडू पंचांच्या डावीकडून डाव्या हाताने. या वेळचा चेंडू मात्र लॉफ्टेड शॉट पूल केलाय. शेतशे चेंडू येतोय. इथे मात्र आपण पाहिलं आउटफील्डच्या माध्यमातून चेंडू थांबला गेला आणि सहजगत्या 2 धावा धावपळीवर इथे नोंदवल्या गेल्या. मिडन वाईडिश मिडन क्षेत्रामध्ये हा चेंडू आपण गेला होता. शेतशे चेंडू गेला. इथून मात्र लॉंगरवरून तोपर्यंत 2 धाव मिळाल्या. 13 धावा धावपळीवर. 61 लक्ष समोर आहे. 13 धावा आत्तापर्यंत धावपळीवर आल्यात. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार पुढच्या चेंडूसाठी. यावी मात्र हुक करायचा होता. बॅट चेंडूचा संपर्क नाही कारण चेंडू खाली राहिला. आणि मी जसं मगाशी म्हणालो की हा गोलंदाज आदित्य सावंत दिशा टप्पा अतिशय चांगला ठेवतोय. वेग भले कमी आहे त्याचा पण दिशा टप्पा अतिशय चांगला ठेवतोय आणि मोठ्या फलंदाजांना खेळण्याची संधी या ठिकाणी मिळत नाही आहे. हे देखील योगदान आहे. 13 धावत आपल्यावर. पुढचा चेंडू चांगला होता. यॉर्कर पद्धतीचा जो गोलंदाजाचा ब्रह्मास्त्र असं म्हणतात. चेंडू आपण पाहिलात इथे गेला मिडॉन क्षेत्रामध्ये ओव्हर थ्रो. इथे मात्र क्षेत्रशाने खूप मोठी चूक केली आणि जिथे एकच धाव होती त्या ठिकाणी आणखीन एक धावीचं योगदान मिळालं. 2 धावा धावपळीवर मिळाल्या आणि एकूण धावपळीवर धावा येऊन पोचल्या त्या 1 गडी बाद 15. षटक देखील इथे समाप्त होतोय. 2 षटकांची सांगता झाली. पहिल्या षटकात 9 धावा दिल्या होत्या त्या संदेश सावंतनी. या ठिकाणी आदित्य सावंतनी तब्बल 6 धावा खर्च केल्या आणि एक चांगल्या दिशा टप्प्याची गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली. तर आता मात्र समीकरण बनेल. धावपळीवर धावा आल्यात त्या 15 म्हणजे येणारी 3 षटकं बाकी आहेत. त्या 3 षटकात 46 धावांची गरज आहे. प्रति षटकं जर आपण या ठिकाणी पाहिलं ते समीकरण जाऊन पोहोचेल 15.33 च्या सरासरी धावसंख्या धावपळीवर नोंदवायची आहे. ती 46 यासाठी चौकार षटकारांची गरज आहे. एका बाजूला स्वप्नील रुमडे खेळतोय 4 या धावसंख्ये 6 धावसंख्येवर. बाप्पा सावंत त्याला 7 देतोय तब्बल 4 या धावसंख्येने. आणि हा बॅटिंग पॉवर प्ले यामध्ये अर्थातच क्षेत्रक्षण जर आपण पाहिलं तर या ठिकाणी
शॉर्ट थर्डमॅन, एक शॉर्ट गली, शॉर्ट पॉईंट, एक शॉर्ट कवर, एक मिडऑफ, हे सर्कलमध्ये असलेले ऑफसाईडचे पाच क्षेत्ररक्षक. ऑनसाईड जर आपण पाहिलं तर एक क्षेत्ररक्षक इथे मिडऑनला घेतला जातो आहे, तर तीन क्षेत्ररक्षक ती शॉर्ट सर्कलच्या बाहेर आहेत. एक आहे लॉंग लेगला, एक क्षेत्ररक्षक आहे मिडविकेटला, आणि एक मात्र वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. गोलंदाज गुरुनाथ घाडी आपल्या बॉलिंग मार्कवर, 46 धावांची गरज आहे. पहिला चेंडू हा आपण पाहिला, कदाचित चेंडू स्वैर होऊ शकला असता, परंतु जर आणि तर या शब्दांना क्रिकेटमध्ये स्थान नाही, आणि जर आणि तर या शब्दांशिवाय क्रिकेट देखील खेळलं जात नाही हे देखील आपण पाहिलं. यावेळी मात्र अर्थात आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. फलंदाज समोर होता तो बाप्पा सावन. इथे कोणती धाव आली नाही, धापलका धावा 15. पुढचा चेंडू उज्वैष्टीच्या दिश बाहेरून चेंडू टाकण्याचा प्रयत्न इथे केला गेला, इथे मात्र मिस फेल. एक धाव मिडविकेट क्षेत्रामध्ये वाईडिश लॉंगरला, तिथे सहजगत्या धावा मिळाल्या त्या 2, आणि इथे आणखीन एक धावेचं योगदान म्हणजे तब्बल या चेंडूवर आलेला धावा 3. 18 धावा धापलकर आल्यात. क्रिकेटमध्ये तुम्ही किती धावा काढता त्यापेक्षा किती धावा वाचवता याला खरं तर महत्त्व असतं. या क्षेत्रक्षण जर आपण विचार केला महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये स्वयंभू वलिवडी संघाचं क्षेत्रक्षण थोडंसं खराब होताना पाहायला मिळालं. वळीया मैदानाकडे फुलटॉस होता, फायदा उचलू शकला नाही फलंदाज. मात्र इथे एक धाव घेण्याचा प्रयत्न गुडलिंग स्पॉटच्या ही वरून चेंडू टाकला गेला होता. एक धावेचं योगदान इथे मला 22 इशारा 5 येतो आहे. संघाचे धावसंख्येत 1 वाढ, 19 धावा धापलकावर. 30 षटक मार्गस्थ मैदानामध्ये क्रिकेटचं कुरुक्षेत्र, चेंडूबळचं युद्ध तुम्ही पाहतात. एक मोठी क्रिकेट स्पर्धा, अर्थातच तळे बाजार देवगडची क्रिकेट स्पर्धा. पुन्हा एकदा उज्वैष्टीच्या बाहेरचा चेंडू अप्परकटच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न केला, 5 नोबॉलचा इशारा येतोय. क्षेत्रक्षक चेंडू जातोय तोपर्यंत सहजगत्या 2 धावांचं योगदान इथे मिळालं. 2+1 असे 3 धावांचं योगदान मिळेल. नोबॉल आणि पुढचा चेंडू फ्री हिट. जेव्हा नोबॉलचा आपल्यासमोर येतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्यासमोर येतात ते कपिल देव निखंज, त्यानंतर डेनिस लिली पाकिस्तानचे, इम्रान खान, इयान बॉथम इंग्लंडचे, आणि लान्स गिब्स वेस्ट इंडिजचे, ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कधीही नोबॉल चेंडू फेकले नाही हे देखील आपल्याला पाहायला मिळाले. 3 धावांचे योगदान इथे मिळते. धापलका धाव येऊन पोचल्या 22. 30 षटक मार्गस्थ मैदानामध्ये असताना स्वप्नील रुमडे आणि बाप्पा सावंत ही जोडी मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. वळीया मैदानाकडे उज्वैष्टीच्या वरून खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला आहे. क्षेत्रक्षक चेंडूरे पुन्हा एकदा त्या क्षेत्राने झेल मात्र सोडला, आणि झेलाचं रूपांतर अर्थातच आत्तापर्यंत 2 धावा, तिसऱ्या धावपर्यंत धावतोय, आणि तिसरी धाव देखील सहजगत्या पूर्ण मिळाली. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट इथे पाहायला मिळाली, आणि अशा प्रकारे 3 धावा या सामन्यात आले. हा क्षेत्रक्षक जो क्षेत्रक्षण करतोय खराब क्षेत्रक्षण पाहायला मिळालं. मगाशी देखील त्याने क्षेत्रक्षण खराब केलं होतं, 2 चेंडूवर क्षेत्रक्षण खराब झालं, त्यानंतर झेल देखील सोडला, फलंदाजांना जीवदान मिळालं, आणि बघता बघता धावा धापलका आल्या त्या 25. क्षेत्रक्षकाच्या जागी बदल करण्यात आला आहे. जो गलीला क्षेत्रक्षक होता त्याला इथे मात्र मिडविकेटला आणल्या गेलं आहे, आणि मिडविकेटच्या क्षेत्रक्षकाला गली क्षेत्रात घेतलं गेलं आहे. जाऊया मैदानाकडे. गुरुनाथ घाडी गोलंदाज आहे. टप्पा चांगला होता इथे मात्र कदाचित फलंदाज धावचित, येस याला म्हणतात क्रिकेटमधली आत्महत्या. आणि हा दुसरा फलंदाज या ठिकाणी गमावला BYCC तळवडी संघाने, आणि अशा प्रकारे हा दुसरा धक्का या संघाला. द्वितीय क्रमांक 30,000, चतुर्थ क्रमांक, तिसरा क्रमांक 10,000, आणि चतुर्थ क्रमांक 10,000 अशी तब्बल 1,00,000 भव्य क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. उत्कृष्ट फलंदाज सायकल, गोलंदाज देखील सायकल आहे. अष्टपैलू खेळाडू असेल त्याला सोन्याची अंगठी. आणि या स्पर्धेचे सन्मानी आयोजक बाबू बांडे सर, रोहितजी गावकर सर, आणि भैया काळे सर, आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी खऱ्या अर्थाने या क्रिकेट स्पर्धेला
निश्चितच मुहूर्तमेळ केली. वळी आपण अंतिम चेंडू असेल या षटकातला 25 धावा धापलकावर. समोर फलंदाज खेळतोय स्वप्नील यावी हा चेंडूला खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र पंचांकडे दात मागितली, बॅटचा स्पर्श दुसऱ्या प्रयत्नात झेल घेतला गेला आणि फलंदाज या ठिकाणी अर्थातच स्वप्नीलची खेळी मात्र इथे समाप्त होतोय. षटक देखील समाप्त होतोय. 3 षटकांची सांगता धापलका धाव येतात त्या 25. येणारे 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 12 चेंडूमध्ये गरज आहे ती 36 धावांची. म्हणजे प्रतिषटक जर आपण पाहिलं 18 सरसेने या ठिकाणी BYCC तळवडे संघाला या ठिकाणी पाहायला मिळेल. धावांची गरज आहे. गुरुदास गाडी याच्या गोलींचं पृथक्करण पाहिलं तर 10 धावा पहिल्या षटकात, 9 या षटकात, दुसऱ्या षटकात 6, या षटकात 10 धावा आल्यात. आणि खेळाचं दुसरं सत्र जेव्हा सुरू होईल तेव्हा एक अतिशय चांगला आवाज आपण पाहिल्यात तो अर्थात मिडबॉलच्या स्पर्धेमध्ये ज्यांनी 5 दिवस चांगलं समर्थन केलं आमच्यासोबत ते देवळे माळवणचे प्रदीप देऊळकर सरांकडे जाऊया. धन्यवाद. आई प्रतिष्ठान तळे बाजार आयोजित तळे बाजार चॅम्पियन्स ट्रॉफी आजचा शुभारंभाचा दिवस आणि शुभारंभाच्या दिवसातले दोन पराभूत संघांमध्ये ही लढत पाहायला मिळत आहे. विजयाचं समीकरण 12 चेंडू 36 धावांची आवश्यकता. तुफानी फटकेबाजी करावी लागेल ती फलंदाजी करणाऱ्या क्रिकेट संघाला. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू फलंद मिळतोय. षटक क्रमांक 14 हाताळलं जात आहे. आदित्य सावंत गोलंदाजच्या आक्रमणावर लेफ्ट आर्म राऊंड विकेट हा मारा पाहायला मिळतोय. जोरकस फटका टोलवायचा चेंडू उंचे प्राप्त करताना दिसतोय. डीप स्क्वेअर लेग वरती एक साधा सोपा झेल यावेळी जमिनीला दान होताना दिसतोय. अर्थात प्रयत्न झाला तो धावत संख्या झेलबाद करण्याची एक नामी संधी होती ती नामी संधी यावेळी हुलकाने देत आहे ती या संघाला. यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न चेंडू जमलेला करण्यात जातोय शॉर्ट स्क्वेअर लेग वरती आणि इथं मात्र हिट विकेट बाद होताना दिसतोय. फलंदाज अर्थात फलंदाज यावेळी माघारी परतावं लागतंय. सत्तावीस धावांवरती फलंदाज हा माघारी परततोय. नवीन फलंदाज अरुण सावंतची वर्णी लागताना दिसत आहे. संघ थोडासा अडचणीत संकटात पाहायला मिळतोय. ती संकटमोचक फलंदाजी अति आवश्यक असेल ती BYCC तळवडे क्रिकेट संघाला या मैदानावरती. लेफ्ट आर्म राऊंड विकेट पंचांच्या डावसाने यावेळी अखूट टप्प्याचा चेंडू शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न. संपर्क अचूक नव्हता. चेंडू आणि बॅटमध्ये एकेरी धाव ही या दरम्यान पूर्ण होताना दिसाय. अर्थात एकेरी धाव संख्येने धाव फलक पुढे सरकला. 28-4 गड्यांच्या मोबदल्यात 61 धावांचा पाठलाग पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 14 गोलंदाजीवरती आदित्य सावंत डावकर शैलीचा गोलंदाज मध्यम गतीचा गोलंदाज गोलंदाजीच्या आक्रमणावर पाहायला मिळतोय. यावेळी मात्र सामना असेल डावकर शैलीचा फलंदाज स्ट्राईक एंडच्या दिशेने मयूर सावंत आणि मयूर सावंतच्या साथीला अरुण सावंत जो एकेरी धावेवरती नॉन स्ट्राईक एंडवरती पाहिलं मिळतोय. स्ट्राईक एंडवरती येतोय मयूर. त्या मयूरला मात्र आत्मविश्वासाने फलंदाजी करावी लागेल ती BYCC तळवडे क्रिकेट संघाला. स्पर्धेचे ऑफिशियल अंपायर आपण पाहतोय मिस्टर रामू शिर्के त्यांच्या साथीला मिस्टर बाबू भांडे. अर्थात या आयोजकांमधील एक महत्त्वपूर्ण असं व्यक्तिमत्व क्रिकेटची मनोमन आवड असणारे
यावेळी चेंडू उजव्या इष्टीवर पाहायला मिळतोय. पंचांचे दोन हात समांतर होत आहेत. चेंडू स्वेअर असल्याचा निर्बळ येतोय. चेंडू पाहायला मिळतोय. चांदा टू बांदा अतिरिक्त धाव ही धावसंख्येत जोडली जात आहे. धावसंख्या धावफलकावर बदलली ती 29 चार गड्यांच्या मोबदल्यात. लेफ्ट आर्म राऊंड विकेट आदित्य गोलंदाजच्या आक्रमणावर. यावेळी शॉर्ट आर्म पुलचा फटका लॉंग ऑन बाउंड्री वरती फटका येतोय. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. सहा धावा डीजे वालेची धमाल. यस डीजे. सांघिक धावफलक वेगाने बदलला. 35 धावा चार गड्यांच्या मोबदल्यात 61 धावांचा पाठलाग करताना क्रिकेटच्या पटलावर यशस्वी राजा व्हायचं असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर सोबत ठेवावा लागेल. ती आत्मविश्वासाने फलंदाजी करावी लागेल. मयूर सावंत आणि त्याच्या साथीला अरुण सावंत ही जोडी मैदानावरती. गोलंदाज आदित्य थेट कॉमेंटर बॉक्स साइडकडून डावखुऱ्या शैलीने राईट आर्म राऊंड विकेट. लोअर फुलटा चेंडू. चेंडू जमलेला घरंगळत जातोय. क्षेत्ररक्षणामधील भगदाड शोधण्याचा प्रयत्न. चेंडू येतोय स्वीपर कव्हरच्या दिशेने आणि जोपर्यंत चेंडूची फेके होईल तिसऱ्या धावेकडे प्रयत्न वळवला जातोय. तो दोन्ही फलंदाजांकडनं तिहेरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकला. सांघिक धावसंख्या धावफलकावर चार गड्यांच्या मोबदल्यात 38 धावा धावफलकावरती. इनिंगचं चौथं षटक हे समाप्त. उर्वरित एका षटकाचा म्हणजे 6 चेंडू 23 धावा हे विजयाचं समीकरण पाहायला मिळत आहे BYCC तळवडे क्रिकेट संघाला. 6 चेंडू 23 धावा. पहिले दोन चेंडू खूप महत्त्वपूर्ण असतील. पहिल्या दोन चेंडूंवरती मोठे फटके निघाले. सामन्यातील प्रवास हा सुरू राहील. सामन्यातील आव्हान जिवंत राहू शकतं. मात्र जर पहिले दोन चेंडू निर्धाव गल्ले गेले तर थोडा संघ पिछाडीवरती लोटला जाईल. BYCC तळवडे क्रिकेट संघ. दोन्ही संघांसाठी ही लढत खूप महत्त्वपूर्ण असेल. डूअर डाईचा लढत. करो या मरो नाही तो बोरिया बिस्तर मानकर वापस लोटो अशी लढत. कारण प्राथमिक फेरीच्या सामन्यामध्ये या संघांना पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यांमध्ये काहीतरी करून दाखवण्याची हिंमत नक्कीच असावी लागणार. BYCC तळवडे विपक्ष स्वयंभू वळी वन डे या दोन संघादरम्यान ही लढत आपण पाहतोय. आई प्रतिष्ठान तळे बाजार आयोजित अर्थात बाजारपेठ तळे बाजार यांच्या विद्यमाने ही क्रिकेट स्पर्धा तळे बाजार चॅम्पियन्स ट्रॉफी आजचा शुभारंभाचा दिवस. आणि शुभारंभाच्या दिवसातली ही दोन पराभूत संघांमधील लढत आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाज यावेळी सज्ज होतोय. शेवटचं षटक अतुल सावंत. कोलवा टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न खेळायचा प्रयत्न तो ऑनसाईडला. चेंडू जातोय शॉर्ट पॉईंटच्या दिशेने अर्थात एकेरी धाव घेण्याची संधी मिळत आहे. एकेरी धावसंख्येने समीकरण बदललं जात आहे. 5 चेंडू 22 धावांची आवश्यकता असेल. साहसी फटके खेळावे लागतील. विस्फोटक फटक्यांची आतषबाजी करावी लागेल. लक्ष थोडंसं दूर पाहायला मिळत आहे. मात्र क्रिकेटमध्ये कुठचीही गोष्ट ही कठीण नसते तर त्याला संभव बनवावं लागेल. तुम्हाला तुमच्या आत्मविश्वासाने फलंदाजी करावी लागेल. गोलंदाज एका अचूक लाईन अँड लेंथवरती गोलंदाजी ही अति आवश्यक स्वयंभू वळी वन डे क्रिकेट संघाला. यावेळी बॅकफूटवरती जातोय. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय डीप पॉईंटच्या दिशेने अर्थात एकेरी धाव वेगाने पूर्ण झाली. सीमारेषेजवळ शर्तीचे प्रयत्न पाहायला मिळत आहेत. चेंडूची फेकी ही थेट अचूक नव्हती. परिणामी दुसरी जोखमीची धाव ही परिपूर्ण होताना दिसत आहे. ज्या दुहेरी धावसंख्येने धावफलक बदलला जातोय समीकरण बदललं जात आहे. 4 चेंडू 1 4 चेंडू 19 धावांची आवश्यकता असेल. BYCC तळवडे क्रिकेट संघाला नक्कीच ही केमिया साधावी लागेल. डावकर शैलीचा मयूर यावी स्ट्राईक यांच्या दिशेने. यावी फटका फसलाय. चेंडूने उंची प्राप्त केली. झेल टिपण्याची नामी संधी. दोन शतरक्षक. मात्र अखेरच्या क्षणी गोलंदाज ती केमिया साधताना दिसतोय. यशस्वी झेल म्हणावं लागेल कारण वारा होता. वाऱ्यावरती चेंडू मात्र हा तरंगताना आपल्याला पाहायला मिळाला. आणि पाचवा गडेबाद होतोय तो BYCC तळवडे क्रिकेट संघाचा. मयूर बॅक टू द पॅव्हिलियन डीजे.
चॅम्पियन पद टायटल उमेश भाई इलेवन हुमरट या संघाने जिंकलं होतं. त्यानंतर दारूमच्या क्रिकेट स्पर्धेमध्येही या संघाने अधिराज्य गाजवलं होतं. म्हणजे एकाच दिवशी दोन फायनल जिंकण्याचा बहुमान त्या संघाने मिळवला होता. डावकर शैलीचा नवीन फलंदाज प्रशांत दुखंडे यावेळी मैदानावरती पाहायला मिळतोय. गोलंदाज अतुल यावेळी सजवतोय पंचांच्या डाव्या साईडने. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मात्र खराब चेंडू म्हणावा लागेल. चेंडू पंचांचा इशारा येतोय. चेंडू स्वेअर असल्याचा अतिरिक्त धाव मिळतोय. ज्या अतिरिक्त धाव संख्येने धाव फलक पुढे सरकताना दिसतोय. विजयाचं समीकरण बदललं जातंय. चार चेंडू 18 धावांची आवश्यकता असेल. तीन चेंडू 18 धावांची आवश्यकता. यावेळी मात्र चेंडू निर्धाव केला जातोय. विजयाचं समीकरण बदललं जातंय. येणारे दोन चेंडू आणि दोन चेंडूंवरती 18 धावांची आवश्यकता असेल. समीकरण विजयासाठी बदललं जात आहे. बी वाय सी सी तळवडे क्रिकेट संघाला यावेळी सुंदर स्विच इट सरळ चेंडू फिरकावून दिलाय. डेप थर्ड मॅन सीमा रेषेच्या बाहेर चार धावांसाठी डीजे. फलंदाजी सुरुवातीला अति आवश्यक होती ती बी वाय सी सी तळवडे क्रिकेट संघाला. विजयाच्या समीप पुन्हा एकदा रिव्हर्स शिफ्ट खेळण्याचा प्रयत्न मात्र यावी फसला जातोय. या सामन्यामध्ये 13 धावांनी स्वयंभू वळी वन डे क्रिकेट संघ विजयी सलामी देतोय. तर बी वाय सी सी तळवडे क्रिकेट